नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महाराज चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात जयदीप अहलावत आणि शर्वरी वाघसह शालिनी पांडे हिची देखील महत्वाची भूमिका आहे. या चित्रपटात तिने जयदीप सोबत एक इंटिमेसी सीन दिला आहे. हा सीन शूट करतानाचा अनुभव शालिनीने नुकताच सांगितला. चित्रपटात शालिनीने किशोरी नावाचं पात्र साकारलं आहे, तर जयदीपने महाराजची भूमिका केली आहे. सिनेमात किशोरीला महाराज सोबत चरण सेवेच्या नावाखाली शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं जातं. हा सीन करताना ती खूप घाबरली होती असा अनुभव शालिनी पांडेने सांगितला. तिच्या भूमिकेतून शिरताना शालिनीला खूप त्रास झाला. जेव्हा मी महाराजांसोबत तो चरण सेवेचा सीन प्रत्यक्षात शूट केला तेव्हा माझ्यावर काय परिणाम झाला हे मला कळलंच नाही, कारण मी तो सीन केला आणि अचानक रूमच्या बाहेर गेले. मी माझ्या टीमला सांगितलं की मला बंद खोलीत राहायचं नाही, मला वेळ हवा आहे, मला थोडी ताजी हवा पाहिजे आहे. मी थोडी घाबरले देखील होते असं शालिनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. शालिनी म्हणाली की तिने याबद्दल दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राला सांगितलं. या सीन मधील सहकलाकार जयदीपनेही तिला समजून घेतलं. या चित्रपटातील पात्र आणि खऱ्या आयुष्यातील शालिनीचे विचार खूप वेगळे आहेत असं तिने सांगितलं. पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा शालिनीला किशोरी हे पात्र अत्यंत मूर्ख वाटलं होतं. किशोरी खूप भोळी आणि गोड आहे. सुरुवातीला मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा विचार केला की ती किती मूर्ख आहे, पण नंतर मला समजलं की ती मूर्ख नाही, कारण तिला चांगलं वाईट माहीतच नाही. ती परिस्थितीच तशी होती की ती करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा विश्वास होता असं शालिनी म्हणाली. अवघड भूमिका असली तरी शालिनीने साकारलेली ही भूमिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.